नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर ॲनालिसिसची सिरीज घेऊन आलो आहोत त्यातला पुढचा भाग आज आपण बघणार आहोत आजचा आपला जी एस थ्रीचा पार्ट आपण कवर करणार आहोत यापूर्वी आपण दोन हजार बावीसचं पूर्ण पेपर ॲनॅलिसिस केलेलं होतं त्यानंतर आपण दोन हजार एकवीसच्या पेपरमधलं जी एस वन आणि जी एस टू संपवलेलं आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर नक्की ते आधी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा तिथे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ भेटतील तसंही तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तिथेही तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटतील आज आपण जी एस थ्रीमधला पेपर सेट ए बघत आहोत हा पेपर दोन हजार एकवीसचा आहे तो नऊ मे दोन हजार बावीस रोजी झाला होता आता यामध्ये आज आपण एक ते पन्नास प्रश्न बघणार आहोत हा आपला पार्ट वन आहे पार्ट वनचा अभ्यास करू त्यानंतरचा तो पुढचा व्हिडिओ असणार तो परत पार्ट टू आणि पार्ट थ्री असे पन्नास पन्नास क्वेश्चनचा आपण त्या, त्यामध्ये आपण हा पेपर बघणार आहोत कारण की जर पूर्ण दीडशे प्रश्न घ्यायचे म्हणलं तर आपल्याला फार वेळ लागू शकतो चला तर मग जास्त वेळ नाही घेता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूयात जो पहिला प्रश्न आहे तो बघूयात बघा पहिला प्रश्न जो आहे तो महिला धोरणाच्याबद्दल विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने पहिले महिला धोरण तयार केले होते हा फॅक्च्युअल प्रश्न आहे हा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या आपण वाचतच असतो त्याचा आपण अभ्यास करतानाच तिथे नोटं डोन डाऊन करायला पाहिजे जसं की युवा धोरण असतं महिला धोरण असतं बालकांचे धोरण असतात जे काही सगळे धोरणं आहेत लोकसंख्या धोरण पण आहे आरोग्य धोरण आहे शिक्षणाचं धोरण आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एच आर डीमध्ये फार महत्त्वाच्या असतात तर त्यातलाच असा प्रश्न आहे हा तर आपण जर बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तीन महिला धोरण आलेले आहेत एक एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये आलं होतं त्यानंतर दोन हजार एकमध्ये आणि दोन हजार चौदामध्ये असे तीन महिला धोरण आपल्याकडे आलेले आहेत तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे काही पहिलं महिला धोरण होतं ते होतं शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळे आपलं उत्तर का असणार आहे दोन नंबर बघा फॅक्च्युअल प्रश्न होता पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत बरोबर विधान आपल्याला विचारलं तिथे लगे आपण लगेच त्याला कीवर्डला गोल करून टाकायचं पुढे पहिलं ऑप्शन महिलांच्या सामाजिक आर्थिक सबलीकरणासाठी एकोणवीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला फॅक्च्युअल प्रश्न आहे तर आपण जर बघितलं तर पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे मार्च एकोणवीसशे त्र्याण्णव रोजी हा राष्ट्रीय महिला कोष स्थापन झाला होता त्याला आपण आर यम के असं म्हणतो राष्ट्रीय महिला कोष त्यानंतरचं विधान राष्ट्रीय महिला कोष महिलांना साडेतीन टक्के इतक्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते व्यतिरिक्त राष्ट्रीय महिला कोष महिला स्वयंसहाय्य गटांना लघु पूर, लघुपुरवठ्यासंबंधी पण प्रशिक्षण देते जर दुसरं विधान जर आपण बघितलं तर इथं जो काही साडेतीन टक्का आहे ते फॅक्च्युअल डेटा आहे त्याच्यामुळे हा जो साडेतीन टक्का इतका जो कमी व्याजदर आहे तो इथं चुकीचं ठरतो कारण की इथं असं काही व्याजदर वगैरे सांगितलेलं नाही आहे त्याच्यामुळे बी नंबरचं विधान इथं चुकीचं ठरतं त्याच्यामुळे आपण जर आपण उत्तराकडे आलो तर आपल्याला कळेल की एक नंबर आपलं उत्तर असायला पाहिजे म्हणजे तर आपल्याला दोन गोष्टी करतायत की हे जे काही राष्ट्रीय महिला कोष आहे याचं उद्दिष्ट काय होतं तर महिलांना सूक्ष्म कर्ज देणं त्याचबरोबरीने त्यांच्यासाठी सूक्ष्म बचत त्यांची व्हावी हे त्याचे उद्दिष्ट होतं सूक्ष्म कर्ज आणि सूक्ष्म बचत त्यानंतर जर अजून एक एक्स्ट्रा माहिती जर सांगायची झाली तर महिला ई हाट नावाचं मार्केट याची जी स्थापना करण्यात आली होती भारतात सात मार्च दोन हजार सोळा महिला दिनाच्या एक दिवस आधी तर ही एक, एक एक्स्ट्रा माहिती तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत बरोबर विधान आपल्याला विचारलेलं आहे पहिलं विधान आपण वाचू पहिला मातृवंदना सप्ताह नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये घेण्यात आला बघा हे जे पहिलं विधान आहे हे फॅक्च्युअल डेटा आहे तर हे पहिलं विधान चुकीचं आहे कारण की त्यावेळेस नव्हता तो मातृवंदना सप्ताह बी नंबरचं विधान वाचूयात प्रधानमंत्री मातृवंदना योजना बघा एका योजनेचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे या योजनेला आपण अंडरलाईन करू प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना बघा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याची स्थापना जर आपण बघितली तर एक जानेवारी दोन हजार सतराला स्थापना आहे बघा आणि बघा त्याच्यामुळे काय सांगितलं पुढे कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सी ए एस अंमलबजावणी मार्गदर्शक सूची एक सप्टेंबर दोन हजार सतरापासून सुरू करण्यात आली बरोबर आहे एक सप्टेंबर दोन हजार सतरापासून ही जी काही प्रणाली आहे ही सुरू करण्यात आली याची आपल्याला सोर्स काय सांगू शकतो आपण तर देसले सरांचं जे दे काही पार्ट टू पुस्तक आहे पार्ट टू पुस्तक इकॉनॉमिक्सचं त्याच्यामुळे तुम्हाला याच्याविषयी माहिती भेटेल त्याच्यामुळे हे जे बी विधान आहे ते बरोबर ठरतं इथे पहिला मातृवंदना सप्ताह डेहराडून येथे सात नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी घेण्यात आला तर हे विधान काही इथं चुकीचं आहे त्यानंतर पॅन इंडिया कॅम्पेन आठ ते बावीस मार्च दोन हजार एकोणावीसमध्ये राबवण्यात आलं तर हे विधान बरोबर आहे जेव्हा तुम्ही देसले सरांचं पुस्तक वाचणार त्यातलं तो चॅप्टर वाचल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे जे काही विधान आहे आठ ते बावीस मार्च दोन हजार एकोणावीस हे बरोबर आहे म्हणजे इथं काय आपल्याला कळतं आहे की फॅक्च्युअल जास्त यांचा कल विचारण्याचा आहे यामध्ये जर आपण बघितलं तर या योजनेची अंमलबजावणी ही आय सी डी एस योजनेमार्फत अंगणवाडी केंद्रकाद्वारे केलं जातं म्हणजे अंगणवाडी केंद्रक जे आहे अंगणवाडी सेंटर ते त्याचं काय करतं अंमलबजावणी करतं त्यानंतर जर आपण आता ही एक योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना तशीच एक योजना आहे तिचं नाव आहे बघा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना अगं हे सांगण्याचा उद्दिष्ट काय आपला कारण की इथे पण मातृवंदना एक शब्द आहे आणि इथे मातृत्व सहयोग शब्द आहे त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला त्यामुळे आपण ही योजना सांगतोय इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही योजना जर आपण बघितली तर ऑक्टोंबर दोन हजार दहामध्ये ही योजना आली होती आणि हिच्यामध्ये सहा हजार रुपये काय दिलं जातं आर्थिक अर्थसहाय्य केलं जातं महिलांना त्याच्यामध्ये पाच हजार रुपये हे बँक खात्यामध्ये टाकले जातात आणि हजार रुपये हे जर संस्थात्मक प्रसूती केलेली असेल महिलेने ते तेव्हा तिला हजार रुपये दिल्या जातात अशा प्रकारे सहा हजार रुपये देण्याची ही योजना आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आणि आपल्याला प्रश्न कशावर विचारला होता प्रधानमंत्री मातृवंदना योजना अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा माहिती घेतली त्यानंतर अजून एक योजना आहे बघा तिचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे अभियान जर आपण बघितलं तर जून दोन हजार सोळामध्ये हे सुरू झालं होतं आणि गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय उपचार यामध्ये अर्थसहाय्य केलं जात नाही तर मोफत तपासणी आणि त्यांना वैद्यकीय उपचार दिले जातात त्याच्यात त्याच्यासाठी ही योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान म्हणजे आपण या प्रश्नाच्या माध्यमातून तीन योजना समजून घेतल्यात एक आहे आपली प्रधानमंत्री मातृवंदना योजना एक जानेवारी दोन, हजा दोन हजार सतरा त्यानंतर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ऑक्टोबर दोन हजार दहा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जून दोन हजार सोळा याच्यामध्ये फक्त तपासणी आणि वैद्यकीय उपचार हे मोफत केले जातात पुढं जाऊयात आपण एकात्मिक बाल विकास योजना त्यालाच आपण काय म्हणतो आय सी डी एस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम ही कोणती योजना आहे बघा इथं त्यांनी दिलेलं आहे एकाउंसामध्ये की केंद्र सरकार पुरस्कृत आहे म्हणजेच आपण तिला सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असं म्हणू शकतो केंद्र सरकार पुरस्कृत योजना ही या योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एक ते दोन हजार दोनमध्ये विशेष बाब म्हणून कोणती भेट योजना देण्यात आली तर आपण बघूयात ऑप्शन बाय वन बाय वन भाऊबीज भेट ममता भेट महिला स्पेशल भेट आरक्षण भेट तर याचं उत्तर आहे एक नंबर भाऊ भाऊबीज भेट ही त्या योजनेच्या अंतर्गत देण्यात आली होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यानंतर पुढे जाऊयात कोणत्या योजनेखाली बालिकेच्या जन्मानंतर बालिकेच्या मातेला पहिल्या पाच वर्षासाठी बघा इथे काय प्रश्न वापरला त्यां काय शब्द वापरला बालिकेच्या मातेला पहिल्या पाच वर्षासाठी दरवर्षी पाच हजार रुपये आता मला सांगा की बालिकेचा जन्म होतो आहे आणि मातेला का पाच पाच हजार रुपये भेटणार आहे तर वाचतानाच आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम वाटतो आहे ना की प्रश्न चुकीचा असं वाटतो आहे त्याच्यामुळे जर बघितलं या प्रश्नाचं आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल करून टाकलेला आहे कारण की ही वर्डिंगच थोडी चुकीची वाटते त्याच्यामुळे ऑप्शन बघितलं तर बालिका समृद्धी योजना धनलक्ष्मी योजना सुकन्या समृद्धी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना असे विधानं आहेत अशा ऑप्शन दिलेले आहेत पण हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर काही डिस्कस करण्यात अर्थ नाही पुढे आता पुढे बघा हा चांगला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे केंद्रीय दत्तक संसाधन अधिकार कारा त्यालाच आपण म्हणतो सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी ही फार महत्त्वाची संस्था आहे कारा नावाची संस्था हिची स्थापना जर आपण बघितली तर एकोणावीसशे नव्वदमध्ये या संस्थेची स्थापना आहे ही एक वैधानिक आणि स्वायत्त संस्था आहे आणि कोणाच्या अंतर्गत काम करते तर मंत्रालय आहे महिला व बालविकास हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा महिला व बालविकास मंत्रालय जे आहे त्याअंतर्गत हा कारा नावाची जी काही संस्था आहे ती येत असते काराच्या नावामध्येच बघा तुम्हाला दिसत असेल की सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी म्हणजे ही दत्तक संबंधात एक संस्था आहे आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला की ही कोणती संस्था आहे वैधानिक संस्था आहे स्टॅट्युटरी बॉडी आहे प्लस ही को ॲटोनॉमस पण आहे म्हणजे की स्वायत्त संस्था आहे आता वैधानिक दर्जाईला कोणत्या कायद्यानुसार भेटला तर जो काय आपला एक ॲक्ट आहे त्याला आपण म्हणतो जेवेनाईल जस्टिस ॲक्ट कधीचा आहे बघा तो ॲक्ट दोन हजार पंधराचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार या कारा या संस्थेला काय भेटलेलं आहे वैधानिक दर्जा भेटलेला आहे म्हणजे कारा वे दिल बद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली की स्थापना एकोणीसशे नव्वदची आहे आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ती काम करते तर पहिलं विधान आपण वाचू कारा हे मूक मूलत अधिकृत संस्थांमार्फत अनाथ परित्ययत आणि परित्यागी मुलांच्या दत्तक प्रक्रियेसंबंधी काम करते नावातच दत्तक आहे तर त्याच्यामुळे हे पहिलं विधान जे ते काय बरोबर आहे त्यानंतर केंद्रीय दत्तक संसाधन अधिकार म्हणजेच कारा हे एक केंद्रीय प्राधिकरण असून मुलांचे देशांतर्गत बघा इथं हा शब्द महत्त्वाचा आहे आपल्याला देशांतर्गत इथे दिलेलं आहे बघा इन कंट्री ॲडॉप्शन मग याचा अर्थ जे काय बाहेरच्या देशातल्या लोका, लोकां लोकं जर आपल्याकडून किंवा बाहेरच्या देशांसोबत जर आपलं काही दत्तक संसाधनाचा अधिकाराच्या संदर्भात हे असणार आहे का नाही समजा एखादा यूएसए मधला बालक आहेत त्याच्याविषयी जर दत्तक बद्दलचे काही तरतुदी असतील तर त्याच्या अंतर्गत येणार का नाही फक्त कोणत्या येणार देशांतर्गत म्हणजेच आपण याला असं म्हणू शकतो इन कंट्री किंवा इंटर कंट्री अॅडॉप्शन बघणारी ही संस्था आहे कारा नावाची संस्था त्याच्यामुळे इथं जर आउटर कंट्री किंवा दुसरा एखादा शब्द असता तर आपण इथं चुकीचं दिलं असतं पण इथं देशांतर्गत शब्द वापरलेला आहे देशांतर्गत दत्तक प्रक्रियेसंबंधी कार्य करते तर दोन नंबरचं विधान पण बरोबरच आहे कारण की ही जी संस्था आहे ही देशांतर्गत दत्तक प्रक्रियेच्या संबंधात काम करत असते आणि ही कोणाच्या अंतर्गत काम करते महिला व बालविकासाच्या अंतर्गत काम करते म्हणून आपलं विधानं काय असणार आहे बरोबर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आपल्याला विचारलेलं काय चुकीचं विचारलेलं आहे त्याच्यामुळे इथं गोंधळात जायचं गोंधळात पडायचं नाही आपलं उत्तर का असणार आहे चार नंबर वरीलपैकी नाही याचाच अर्थ काय होतो दोन्ही विधानं योग्य आहेत आपलं काय होतं आपण जेव्हा अशी विधानं वाचतो पेपरच्या त्या स्ट्रेसमध्ये जेव्हा आपण असतो तर त्यावेळेस आपण घाईघाईमध्ये तीन नंबरचं उत्तर देऊन टाकतो कारण की आपल्याला काय वाटतं बरोबर विचारलेलं आहे आपण याच्याकडे लक्षच देत नाही की यांनी आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे त्याच्यामुळे थोडं पेपर पेपर देताना थोडं शांत डोक्याने प्रश्न वाचला पाहिजे आणि मग उत्तर दिलं पाहिजे आणि अजून एक याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर बघितलं तर जे काही हेग कन्वेन्शन आहे हेग कन्वेंशन ऑन इंटर कंट्री अडॉप्शन 1993 हे तुम्ही लक्षात ठेवा परीक्षा एखांदा प्रश्न मध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतो हेग कन्वेंशन ऑन इंटर कंट्री अडॉप्शन 1993 हा जो काही अधिनियम आहे जागतिक लेवलवर त्याच्या तरतुदीवर आधारित ही कारा नावाची संस्था स्थापन करण्यात आलेली आहे इतकी एक छोटीशी माहिती तुम्ही लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न बघा आता हा जो पृष्ठ पुढचा प्रश्न तो यूथवर आहे आपल्याला जो काही एच आर पाठ आहे एच आर पाठवरचे हे सगळे प्रश्न आपल्याला दिसत आहेत कारण की या आ, सेट एमध्ये त्यांनी एच आरपासून सुरुवात केलेली आहे भरपूर वेळा काय होतं एच आर डीपासून सुरुवात होत असते पण हा जो पेपर आहे तो एच आरपासून सुरुवात झालेला आहे आणि एच आरमध्ये जर आपण बघितलं तर महिला बालक त्याच्यानंतर युवक ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती यांचे जे काही त्यांच्याबद्दलचे जे काही योजना आहेत किंवा त्यांच्याबद्दलच्या तर ज्या तरतुदी आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न येत असतो हा जो प्रश्न आहे तो, तो युवकांच्या संदर्भात प्रश्न आपण वाचू युवकांमध्ये शांती आणि मैतकाला उत्तेजन देऊन आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन वाढवणे आणि समाविष्ट करणे हे कोणत्या कार्यक्रमाचे ध्येय आहे पहिलं आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक युवा देवाणघेवाण विश्व वाय एम सी ए आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रम आणि युनेस्कोचा युवा कार्यक्रम म्हणजे युनेस्को युथ प्रोग्राम तर आता बघा इथं तुम्हाला कळत कळेल की एक नंबर आणि सी नंबरचा ऑप्शन आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक युवा दे युवा देवाणघेवाण आणि सी नंबरमध्ये दिलेले आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रम याचं उत्तर जर आपण बघितलं तर फक्त सी हे त्याचं उत्तर असणार आहे कारण की मला सांगा जेव्हा असं ते आहेत की कोणत्या कार्यक्रमाचे ध्येय तर हे ध्येय एकापेक्षा जास्त संस्थेचं असू शकतं का त्याच्यामुळे तुम्ही एकला आणि दोनला काय करायचं आधी एलिमिनेट करून टाकायचं तुमचं उत्तर काय असणार आहे एक तर तीन नंबर असणार आहे किंवा चार नंबर असणार आहे त्याच्यामुळे जर जवळचं आपण उत्तर जर बघितलं तर ते काय असायला हवं सी पुढं जाऊयात खेलो इंडिया योजनेबद्दलचा प्रश्न आहे ही पण फार महत्त्वाची योजना आहे यूथच्या संदर्भात आहे खेलो इंडिया खेलो इंडियाबद्दल जर माहिती घेतली आपण तर एप्रिल दोन हजार पंधरापासून याची सुरुवात झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर तीन योजनांचं याच्यामध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं आहे पहिली जी योजना होती राजीव गांधी खेल अभियान खेल अभियान दोन हजार चौदा ही जी योजना होती ही ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठीची योजना होती तर ही योजना या खेलो इंडियामध्ये काय करण्यात आली विलीन करण्यात आली त्याच्यानंतर अजून एक दुसरी योजना आहे तिला आपण म्हणतो अर्बन पायाभूत सुविधा योजना सुविधा योजना किंवा त्याला दुसरं नाव असं आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर योजना ही पण याच्यामध्ये विलीन करण्यात आली तिसरी जी योजना आहे नॅशनल स्पोर्ट टॅलेंट सर्च स्कीम बघा या तीन ज्या योजना आहेत या खेलो इंडियामध्ये विलीन करण्यात आल्या एप्रिल दोन हजार पंधराची ही योजना आहे एवढी आपल्याला एक्स्ट्रा माहिती सफिशियंट आहे आता आपण वन बाय वन ऑप्शन वाचू राजीव गांधी खेल अभियानाचे विलीनीकरण खेलो इंडियामध्ये करण्यात आलं आत्ताच आपण बघितलं राजीव गांधी खेल अभियान दोन हजार चौदा याचं विलिनीकरण करण्यात आलं खेलो इंडियामध्ये म्हणजे पहिलं विधान काय आहे शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर या योजनेत दहा ते अठरा वयोगटातील मुलांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन दिले जाते जर वयोगट जर आपण बघितला तर दहा ते अठरा वयोगट हा बरोबर आहे कारण की त्याच्यामध्ये युवकच येतात त्यानंतर प्रतिभावान युवा खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सीला पण आपण सोबत घेऊन जाऊयात देशातील वीस विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यात येते आता बघा आपलं जर बघितलं ए बी सी आपला आन्सर पाहिजे ए बी सी इथं कुठं दिसतंय का ए बी सी कुठंच दिसत नाही म्हणजे चार नंबरमध्ये दिसतंय आपल्याला फक्त म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे डीला पण आपण सोबत घेऊन जायचं आणि आपलं उत्तर येणार वरीलपैकी सर्व म्हणजे वीस विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे हे पण त्याचं खेलो इंडियाचं काय एक उद्दिष्ट आहे बघा खेलो इंडियाबद्दल इतकी माहिती तुमच्यासाठी सफिशियंट आहे की ज्या तीन योजना आहेत त्याचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे एप्रिल दोन हजार पंधरामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे वयोगट जर बघितलं तर दहा ते अठरा वयोगटातल्या मुलांना खेळाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जी ही एक चांगली योजना आहे चला पुढे जाऊयात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत पहिलं विधान आता बघा इथे दोन गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे एक युवा महोत्सव आणि आदिवासी युवा एक्सचेंज प्रोग्राम तर याबद्दल आपण फॅक्च्युअल प्रश्न आहे हा पूर्ण तर तो बघूयात बरोबर विधान आपल्याला विचारलेले आहे पहिलं विधान पंचवीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आला पूर्ण फॅक्च्युअल प्रश्न आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा असे फॅक्च्युअल प्रश्न पण तुम्ही केले पाहिजे यामध्ये जर बघितलं तर पहिलं विधान हे चुकीचं आहे तर का चुकीचं आहे तर पंचवीसावा जो काही नॅशनल यूथ फेस्टिवल आहे नॅशनल यूथ फेस्टिवल नॅशनल यूथ फेस्टिवल ट्वेंटी फाईव्ह नंबरचा हा आपण चालू घडामोडीमध्ये वाचत असतो त्याच्यामुळे चालू घडामोडी वाचताना एच आर डीसोबत आणि एच आरसोबत सोबत त्याला रिलेट करायचं तर पंचवीसावा नॅशनल यूथ फेस्टिवल जे झाला होता तो पोंडिचेरी येथे झाला होता पॉंडिचेरी ठीक आहे देशाचे पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचं याचं उद्घाटन केलं होतं तर पंचवीसावं राष्ट्रीय युवा महोत्सव पॉंडिचेरीला झालेला आहे बारा ते तेरा जानेवारी दोन हजार बावीस या दरम्यान ओके आता प्रश्न पडतो की सव्वीसावा जो आहे ट्वेंटी सिक्स नॅशनल यूथ फेस्टिवल हा कुठं झाला तर हा पार पडला बघा सव्वीसावा हुबळी धारवाड कर्नाटक येथे कर्नाटक बघा तुम्हाला सव्वीसावा पण राष्ट्रीय युवा महोत्सव समजला की तो कुठे कर्नाटकमध्ये पार पडला तो कधी पार पडला तर तो दोन हजार तेवीसमध्ये पंचवीसावा कधी पार पडला दोन हजार बावीसमध्ये पोंडिचेरी येथे म्हणजेच पहिलं विधान आपलं चुकीचं आहे त्यानंतर बावीसावा आदिवासी युवा एक्सचेंज कार्यक्रम त्यालाच आपण म्हणतो ट्रायबल यूथ एक्सचेंज प्रोग्राम तर ट्रायबल यूथ एक्सचेंज प्रोग्राम चार जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था श्री पेरोबूर येथे घेण्यात आला तर हे जे काही बावीसावं आहे ते हे बावीसावं नसून इथं असं पाहिजे होतं बारावा पाहिजे होता ट्वेल्थ नॅशनल ट्रायबल यूथ एक्सचेंज प्रोग्राम पाहिजे होता तो जर बघितला आपण तो पण पॉंडिचेरीला भरला दोन हजार वीसमध्ये आणि जर तेरावा आपण जर बघितला थर्टीन्थ ट्रायबल यूथ एक्सचेंज प्रोग्राम हा जर आपण बघितला तर तेरावा झाला होता मुंबईमध्ये कधी पार पडला दो तो दोन हजार बावीसमध्ये ठीक आहे आणि हा जो काही ट्रायबल यूथ एक्सचेंज प्रोग्राम आहे तो कोण कंडक्ट करत असतं तर तो करत तो कंडक्ट करत असतं नेहरू युवा संघटन बघा नेहरू युवा केंद्र संघटन यामार्फत हे काही ट्रायबल यूथ एक्सचेंज प्रोग्राम आहे तो राबवला जात असतो त्याची वेबसाईट जर बघितली यन यन वाय के एस डॉट यन आय सी डॉट इन डब्ल्यू 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 ठीक आहे ही वेबसाईट आहे तर या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्यायची आणि त्यावरचं जे काही फ्रंट पेज असेल होम पेज असेल किंवा अबाउट अस तिथली माहिती वाचून घ्यायची कारण की नेक्स्ट टाईम जेव्हा प्रश्न येईल तेव्हा नेहरू युवा केंद्र संघटन या वेबसाईटवरूनच प्रश्न येणार आहे आपल्याला कारण की हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामुळे बी नंबरचं विधानपण चुकलेलं आहे कारण की इथं हे ट्वेल्थ ट्रायबल एक्सचेंज प्रोग्राम होता तो त्यानंतर राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास प्रादेशिक केंद्र चंदीगड येथे सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार अठरापर्यंत पाच दिवसाचा एक्सपोजर व्हिजिट कम लाईफ स्किल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला तर हे विधान जर बघितलं तर हे बरोबर आहे फॅक्च्युअल डेटा आपण राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास प्रादेशिक केंद्र चंदीगड यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता तर ते विधान बरोबर आहे पहिले दोन विधान चुकीचे आहेत फॅक्च्युअल डेटा होता त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने तुम्हाला फॅक्च्युअल डेटावर जास्त फोकस करायचा आहे त्यानंतर जोड्या लावा प्रश्न आहे खाली भारतातील युवकांमधील दराचा कल कार्यसहभाग द याचा का, का म्हणतात सहभागदाराचा कल म्हणलं तर काय आपण म्हणू शकतो त्याला वर्क पार्टिसिपेशन रेट आपल्याला त्याचा ट्रेंड विचारत आहे वर्क पार्टिसिपेशन रेट वर्क पार्टिसिपेशन रेट डब्ल्यू पी आरबद्दलचा प्रश्न आहे तो कधीचा एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा या दरम्यानचा तर बघूयात पहिलं दिलेलं आहे जनगणना आणि दुसरं दिलेलं आहे एकूण युवकांचा कामातील सहभाग म्हणजेच वर्क पार्टिसिपेशन रेट आता आपण जर थोडं क्रोनोलॉजिकली लावून घेऊयात एकोणवीसशे एक्क्याऐंशी एकोणवीसशे एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा आता जर आपण बघितलं तर सुरुवातीला जर बघितलं तर एकूण युवकांचा जो सहभाग होता तो थोडा आता हा यस हा प्रश्न असा आहे की याला आपण काही लॉजिक लावू शकत नाही जर तुम्ही यामध्ये जर काही वाचलेलं असेल किंवा तुम्हाला थोडी हिंट असेल तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात नाही तर तुम्ही हा स्किप केलेला बरा असेल असं माझं मत आहे तर बघितलं याचा आन्सर जर आपण डायरेक्टली देऊन टाकूयात तर याचा आन्सर आहे बघा सत्तेचाळीस पॉईंट एक चौवेचाळीस पॉईंट सहा बेचाळीस पॉईंट चार आणि छत्तीस पॉईंट नऊ इथे एक तुम्हाला पॅटर्न दिसत दिसत असेल की हा जो काही युवकांचा जो सहभाग आहे तो काय करतो का तो, तो घटत चाललेला आहे घटत्या राशीतला आहे एक तर तुम्ही असं लॉजिक लावू शकता की क्रॉनॉलॉजिकली लिहून घ्यायचं आणि घटत्या दराने तुम्ही एक क्रम लावून बघायचा आणि चढच्या क्रमाने क्रम लावून बघायचा तो तुम्हाला त्यावेळेस जो लॉजिकली करेक्ट वाटेल तो त्याचा तुम्ही आन्सर म्हणून देऊ शकता एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बघा जास्त वर्क पार्टिसिपेशन रेट होता त्याच्यानंतर तो थोडा कमी झाला चौवेचाळीसवर आला त्यानंतर तो बेचाळीसवर आला आणि दोन हजार अकरामध्ये तो डायरेक्टली घसरून छत्तीस पॉईंट नऊवर आलेला आहे तर असं ती एक त्याचे ट्रेंड आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे मग तीन नंबर म्हणजेच एचं तीन त्यानंतर याचं चार याचं एक आणि याचं दोन अशा पद्धतीने हा प्रश्न होता बंडखोरीने ग्रासलेल्या प्रदेशातील युवकांसाठी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवण्यात आले बंडखोरीने ग्रासलेले युवक म्हणजे हा पण प्रश्न यूथवर आहे प्रभावित जिल्ह्यात कौशल्य विकास योजनेअंतर्गत आय टी आय आणि कौशल्य केंद्र कार्यान्वित केले हे विधान काय बरोबर आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे जम्मू व काश्मीरच्या युवकांसाठी सदभावना उपक्रमाद्वारे राष्ट्रीय एकता सहलीचे आयोजन करण्यात आले हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे तुम्ही हा वाचलेलाच असणार आहे की सदभावना जो उपक्रम होता तो जम्मू काश्मीरच्या युवकांसाठी होता त्याच्यामुळे बी पण विधान बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ए आणि बी बरोबर त्यानंतर अस्मिता योजनावर भरपूर वेळा प्रश्न येतो तर त्यात त्याच्यावर परत हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर कशाशी संबंधित आहे पहिलं कुटुंब नियोजन बेटी बचाओ बेटी पढाओ महिला नियोजक किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची तरतूद तर चार नंबर आपलं उत्तर असणार आहे आता बघा ही योजना जर बघितली आपण अस्मिता योजना तर ही ह्या योजनेची सुरुवात झालेली आहे महिला दिनाच्या दिवशी आठ मार्च दोन हजार अठरा बघा लक्षात ठेवायला पण सोपं आहे आठ आठ असा तो आकडा येतो आहे आठ मार्च दोन हजार अठरा यामध्ये जर वयोगट बघितला अकरा ते एकोणावीस वर्ष ग्रामीण भागातील झेडपीमध्ये झेडपीमधील शाळेतील मुलींसाठीचं ही योजना आहे म्हणजे इथं आपल्याला एक महत्त्वाचं किवड काय आहे ग्रामीण ग्रामीण भागातील त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान त्यालाच आपण उमेद असं म्हणतो त्याचं लाँग फॉर्म काय आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद उमेद अंतर्गत काय केलं जातं उमेदच्या अंतर्गत बचत गट जो आहे तो बचत गट काय करतो या सॅनिटरी नॅपकिनची विक्री करतो तसेच समुपदेशनाचं पण तो काम करतो समुपदेशनाचे काम त्यानंतर जर बघितलं याचं घोषवाक्य जर आपण बघितलं अस्मिता योजनेचं माझा गौरव माझा हक्क अशा पद्धतीने त्याचं घोषवाक्य आहे बघा अस्मिता योजनेबद्दलची इतकी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे तुम्ही या याच्यापेक्षा पण अधिकची माहिती काढू शकता पण शक्यतो आपण जर बघितलं तर अस्मिता योजनेवर हे वरवरचेच प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत झारखंडमधील कथिकूड तालुका पहाडपूर या गावातील सुशीला मुरूम या महिलेने स्वतःचा लहानती हा बचत गट सुरू केला बघा हा जो प्रश्न आहे जर तुम्हाला खरंच येत असेल तुम्ही जर वाचलेला असेल तर तुम्ही याचं उत्तर द्या नाहीतर हा प्रश्न स्किप केलेला ठीक असेल त्यानंतर शेतीच्या पारंपरिक पद्धतीतून विकास साधण्यासाठी सुशुला मुरुम यांना इंग्लंडच्या पुअरेस्ट एरियाज सिव्हिल सोसायटी या संस्थेने मदत केली आता ही संस्था आपल्यासाठी महत्त्वाची आहे पॅक्स असं पण त्याला म्हणतो पॅकचा लॉंग फॉर्म होतो पुअरेस्ट एरियाज सिव्हिल सोसायटी बघा इथे दिलेलं आहे पुअरेस्ट एरिया सिव्हिल सोसायटी आता या पॅक्स नावाची जी काही संघटना किंवा सोसायटी आहे तिची जर आपण स्थापना जर बघितली तर दोन हजार एकची तिची स्थापना आहे आणि ती गरीब लोकांसाठी मदत करत असते तर इंग्लंडच्या या संस्थेने सुशिला मुरुम यांना मदत केली होती ते पण कशाच्या बाबतीत शेतीच्या पारंपरिक पद्धतीतून विकास साधण्यासाठी तर बी विधानबरोबर आहे पॅक्स या संस्थेमार्फत सुशिला मुरूम यांनी महिलांमध्ये प्रबोधन करून कम्युनिटी फार्मिंग संकल पना ही संकल्पना रुजवली तर हेही बरोबर आहे कम्युनिटी फार्मिंगबद्दलच त्या महिलेने बोललेलं होतं डॅ डॅश सॉरी डी नंबरचं विधान या परिसरातील दारू विक्री बंद करण्यात महिलांना यश आले हे पण पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे पहिलं जे विधान आहे ना ते कशामुळे चुकलं बघा हे लहानती नावाची जे काही बचत गट आहे ते त्यांनी सुरू केलेलं नव्हतं त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार बी सी आणि डी बरोबर फॅक्च्युअल प्रश्न होता येत असेल तर सॉल्व्ह करा नाही तर स्किप करू शकता आदिवासी समाजाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते हा एकदम इझी प्रश्न होता पहिलं निवासी वन्यजाती गिरिजन आणि अनुसूचित जमाती चारही पण नावांनी हे आदिवासी समाजाला ओळखलं जातं आपल्याला बरोबर विधान विचारलेले चार नंबर आपलं उत्तर असणार आहे आदिवासी कल्याणासाठी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे घटक आहेत बघा घटक आहेत ते आपल्याला आणि कशाचं कशाचे घटक विचारताय आदिवासी कल्याण म्हणजे आपला फोकस फक्त याच गोष्टीवर असला पाहिजे की आदिवासी कल्याणचे घटक कोणकोणते आहेत पहिलं ऑप्शन आदिवासी संरक्षणासाठी इतर नागरिकांप्रमाणे त्यांना समान दर्जा दिला पाहिजे तर यस हे पण असायलाच पाहिजे ना त्याच्यामध्ये आदिवासी कल्याणासाठी त्यानंतर संविधानातील तेविसाव्या कलमानुसार वेटबिघारी पद्धत बेकायदेशीर तर माहिती आहे आपल्याला की संविधानाचं जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामधलं जो काही तेविसावा कलम आहे तो कशाच्या संदर्भात आहे वेटबिगारीच्या संदर्भात आहे म्हणजे आदिवासी कल्याणामध्ये हा पण एक महत्त्वाचा घटक आहे बी नंबरला पण आपण सोबत घेऊन जाऊ लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभेमध्ये राखीव जागा आपण आत्ताच मागच्या जी एस टूच्या व्हिडिओमध्ये तीनशे तीसपासून तर तीनशे बेचाळीसपर्यंतचे कलम सांगितले होते त्यामध्ये आपण बघितलं होतं तीनशे तीस तीनशे चौतीसपर्यंत जे काही कलमं होते तिथे कशाच्यासाठी होते अँग्लो इंडियन आणि एस सी आणि यस टी यांचं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण त्याच्या संदर्भात ते कलमं होते ते आपण पॉलिटीमध्ये बघितले होते त्याच्यामुळे सी नंबर पण विधान काय असणारे आदिवासी कल्याणाच्यासाठी महत्त्वाचा घटक असणारे त्यानंतर जमीन हस्तांतरणाचे अधिकार द राईट टू ट्रान्सफर लँड बघा आता ट्रान्सफर लँडचे जर राईट्स दिले तर त्यांनी आदिवासी कल्याण होणार आहे का तर नाही हा मुद्दा त्याच्यामध्ये नसायला पाहिजे त्याच्यामुळे डीला आपण काय करतो इथे एलिमिनेट करतो जर डीला एलिमिनेट केलं तर आपलं उत्तर काय असणार ए बी आणि सी तर बघा अशा पद्धतीने आपलं तीन नंबर उत्तर आहे आदिवासी घटकावर हा प्रश्न आहे आपण याच्यावरच सध्या चालू आहे आपलं ह्युमन राईट्स त्यानंतर आता ग्रामीण पाहणी सॉरी ग्रामीण आरोग्य पाहणी दोन हजार सतराबद्दलचे प्रश्न आहे हा एक अहवाल आला होता दोन हजार सतराच्या वेळेस आणि हा पेपर झालेला होता दोन हजार एक बावीसला बावीसमध्ये मेन झाली होती एकवीसचा पेपर होता आणि दोन हजार सतराचा रिपोर्ट यांनी विचारलेला आहे तो सर्वे होता रुरल हेल्थ सर्वे आता जर लेटेस्ट जो सर्वे आलेला असेल तर तो आपल्याला बघणं गरजेचं आहे तर यानुसार राष्ट्रीय पातळीवर आदिवासी क्षेत्रात बघा स्पेशली इथं सांगितलेलं त्यांनी आदिवासी क्षेत्रात जे काही आरोग्य सिस्टीम आहे जसं की उपकेंद्र त्यालाच आपण का म्हणतो सब सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र त्याला आपण म्हणतो प्रायमरी हेल्थ सेंटर्स व समुदाय आरोग्य केंद्र त्याला आपण म्हणतो कम्युनिटी हेल्थ सेंटर्स यांच्या प्रमाणात खालीलपैकी कशी कमतरता होती तर आपल्याला माहिती आहे की आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत सुरुवात करू सगळ्यात छोटं काय असतं आपल्याकडं सब सेंटर असतं त्यानंतर काय असतं आपल्याकडे प्रायमरी हेल्थ सेंटर असतं त्यानंतर आपल्याकडे असतं कम्युनिटी हेल्थ सेंटर अशा पद्धतीने ही एक क्रोनॉलॉजी आहे सब सेंटर जर बघितलं तर याचं जे प्रमाण आता आपल्याला काय विचारलेलं कमतरता म्हणजे यांचं आपल्याला टक्केवारी आपल्याला विचारलेली आहे तर, तर याचं उत्तर आपण बघूयात काय तर आपल्याला एक माहिती आहे की प्रायमरी हेल्थ सेक्टर जे आहेत किंवा प्राय प्रायमरी हेल्थ सेंटर जे भारता आहेत भारतामध्ये ते सर्वात जास्त प्रमाणात आहेत त्याच्यामुळे जर जो मधला जो आकडा आहे तो आपल्याला काय पाहिजे जास्त मोठा पाहिजे तर तो ते काय असणार आहे आपलं जवळपास उत्तर असणार आहे जर आपण इथं बघितलं यामध्ये जर बघितलं दोन नंबरच्या विधानामध्ये यांनी हा जो काही पंचवीस टक्के हा कम्युनिटी हेल्थ सेंटरचा जास्त सांगितलेला आहे आकडं त्याच्यामुळे दोनला आपण इलिमिनेट करणं त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर सब सेंटर जे आहेत इथं ते जास्त सांगतायत तीन नंबरच्या विधानामुळे त्याच्यामुळे हा पण कट झाला त्यानंतर इथे आता आपलं उत्तर काय असू शकतं एक नंबर किंवा चार नंबर तर आपण इथं बघतोय की प्रायमरी हेल्थ सेंटर हे जास्त दाखवलेले सव्वीस टक्के तर यस हे असू शकतं त्यानंतर जे काही कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे तेवीस टक्के आहेत आणि हे एकवीस टक्के आहेत कारण की यांचं जे काही पर्सेंटेज आहे ते बऱ्यापैकी जवळ आहे इथं बघितलं तर बा किती मोठा आहे एकोणावीस टक्के आणि तेवीस टक्के त्याच्यामुळे चार नंबर येणार नाही आपलं उत्तर असणार आहे एक नंबर म्हणजे सब सेंटर किती आहेत एकवीस टक्के प्रायमरी हेल्थ सेंटर सेंटर किती आहेत सव्वीस आणि तेवीस टक्के काय आपल्याकडे कम्युनिटी हेल्थ सेंटर आहेत अशा पद्धतीनं हा ग्रामीण आरोग्य पाहणी दोन हजार सतरावरचा प्रश्न होता वृद्धाश्रमाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत पहिलं विधान महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभाग विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे वृद्धाश्रम ही योजना शासन निर्णय जो काही एवढा मोठा सांगितलं त्यांनी तो एकोणीसशे पासष्ट अन्वय सुरू करण्यात आला बघा याच्यामध्ये हा जो काही एवढा मोठा डेटा दिलेला आहे तर हा काय भरपूर मोठा फॅक्च्युअल डेटा आहे तर त्याच्यामुळे आपण बघूया ते बरोबर आहे का चुकीचे पुढच्या विधानांवरून राज्यात आज मितीस स्वयंसेवी संस्थांमार्फत तेहतीस वृद्धाश्रम हे अनुदान तत्वावर सुरू आहेत तेहतीस वृद्धाश्रम हे एन जी ओमार्फत मार्फत चालवले जातात असं म्हणत आहे वृद्धाश्रमात पासष्ट वर्षावरील पुरुष व वर साठ वर्षावरील स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो आता बघा मला सांगा तुम्ही पुरुष आणि स्त्रियांमध्ये असा भेदभाव केला जाऊ शकतो का की स्त्रिया या साठ वर्षावरील पाहिजे आणि पुरुष हे पासष्ट वर्षावरील पाहिजे तर असा भेदभाव करू कर करता येत नसतो त्याच्यामुळे सीला तर आपण आधी काय करणार एलिमिनेट करणार सीला आधी चुकीचं ठरवणार आणि आपल्याला काय विचारलेलं आहे चुकीचंच विचारलेलं आहे सदरचे वृद्धाश्रम निराधार निराश्रित व अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत जर हे बघितलं आपण याचं उत्तर तर बघा निराधार निराश्रित व अपंग ज्येष्ठ नागरिक तर असतातच उद्या तर ता हे पण पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे डी नंबर तर शंभर टक्के बरोबर असणार आहे आणि सी नंबर हे शंभर टक्के चुकीचं असणार आहे आपल्याला इतकंच माहिती आहे सध्या आपल्याला ए आणि बीबद्दल काहीच माहिती नाही आहे पण आपल्याला हे माहिती आहे की सी हे चुकीचं आहे आणि डी हे बरोबर आहे तर त्याच्यावरून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपल्याला विचारलेलं आहे चुकीचं तर चुकीचं जर म्हणलं इथं सी आहे बघा आणि इथं पण सी आहे आणि आपल्याला माहिती आहे की डी हे बरोबर आहे जर डी बरोबर असेल तर हे इथं कशाला येते त्याच्यामुळे याला इथं एलिमिनेट करणार आणि इथे जर काय म्हणतात त्याला सी चुकीचं आहे पण इथं दिलेलं नाही त्याच्यामुळे हे पण चुकीचं झालं म्हणजे आपल्याला उत्तर कशातून द्यायचं आहे एक तर तीन नंबर किंवा दोन नंबर तर आपण बघूयात आता सी आणि डी मला सांगा आपण आत्ता तिथं म्हणलं की डी हे काय बरोबर आहे ते इथं चुकीचं याच्यामध्ये असणार आहे का तर नाही म्हणजे सीला पण आपण एलिमिनेट केलं म्हणजे बघा अशा पद्धतीनं आपलं उत्तर काय असणार आहे तीन नंबर म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलं की डे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे पण इथं ते डी चुकीचं ठरवत आहे म्हणून दोन आणि चारला आपण आधी इलिमिनेट केलं की बघा इथे एलिमिनेट केलं आपण त्यानंतर मग आपल्याकडे रा काय राहिलं एक आणि तीन नंबर राहिलं आणि त्याच्यावरून आपण उत्तर दिलं की सी तर आपल्याला माहिती आहे की चुकीचं असा पुरुष आणि स्त्रियांमध्ये असा भेदभाव होऊ शकत नाही आणि चुकीचंच विधान आपल्याला विचारलेलं आहे वृद्धांच्या अभ्यासासाठीच्या स्वतंत्र शास्त्राला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते पहिलं जेरंटॉलॉजी जेरियाट्रिक एंथ्रोपोलॉजी एंथ्रोपोलॉजी ते येणार नाही नंतर आहे बिहेवियरियल सायन्स तर हे पण असणार नाही आपलं उत्तर तर आपलं उत्तर आहे बघा एक नंबर जेरंटॉलॉजी आपण त्याला असं म्हणतो स्टडी ऑफ ओल्ड एज त्यानंतर फॅक्च्युअल होता था था तो प्रश्न राज्यातील शासनमान्य वृद्धाश्रम कोणते प्युअरली हा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि त्यातल्या तर त्यांनी गव्हर्मेंट एडेड जे काही ओल्ड एज होम आहेत त्याचेच आपल्याला डायरेक्टली यादीत विचारलेली आहे तर कोणते आहेत आणि कोणते नाहीत पहिलं विधान परम शांतीधाम वृद्धाश्रम रायगड तर हे शासकीय शासनमान्य आहे त्यानंतर भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम अहमदनगर हे पण आहे एकदा जर तुम्ही अशी लिस्टवर जर नजर टाकलेली असेल रिव्हिजन करताना तर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह होतात नाहीतर हा प्रश्न तुम्ही स्किप केलेला बरा असतो कारण की उगस तुमच्या निगेटिव्हमध्ये मार्क जाऊ शकतात त्यानंतर इथे त्यांनी काय केलंय की नवजीवन विद्या विकास मंडळ हे धुळेला आहे आणि स्वामी शांतीप्रकाश वृद्धाश्रम जे आहे ते उल्हासनगरला आहे म्हणजे त्यांनी काय केलं इंटरचेंज केलेलं आहे ते त्याच्यामुळे सी आणि डी काय झालं चुकीचं आहे आपल्याला काय विचारलं बरोबर म्हणजेच वृद्धाश्रम कोणते आश्रम म्हणतात ते ए आणि बी आपलं उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने रमाधाम वृद्धाश्रम खोपोली येथे सुरू करण्यात आलं ऑप्शन ए रमाबाई केशव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मासाहेब मीनाताई ठाकरे आणि बिंदू माधव ठाकरे तर बरोबर विधान आपल्याला विचारलेलं आहे तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे त्याच्यामुळे याचं उत्तर देण्यात काही अर्थच नाही पुढे वृद्धांमधील दीर्घकालीन निद्रानाश हे लक्षण खालीलपैकी कशाशी जोडलेले आहे बघा हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे मे बी निद्रानाशसाठी भरपूर गोष्टी कारणीभूत ठरत असतील त्याच्यामुळे मे बी ऑप्शन त्याच्यामुळे मे बी हा क्वेश्चन कॅन्सल झाला असेल त्यानंतर सामाजिकरण म्हणजेच आपण सोशलायझेशनवर हा प्रश्न आहे सोशलायझेशन सामाजिकरण ही सामान्यतः सतत चालणारी प्रक्रिया आहे यस ही बरोबर आहे कधी थांबलेली प्रक्रिया नसते सतत चालू असते ए नंबरचं विधान बरोबर आहे सामाजिकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती स्वतःच्या संस्कृतीतील विविध नियमने मूल्य वर्तन प्रकार अभिवृत्ती श्रद्धा कौशल्य आत्मसात करीत असतो यस हे पण बरोबर विधान आहे कारण सामाजिकरण जेव्हा सोशलायझेशन होत असतं तेव्हा व्यक्ती काय करत असतो या सगळ्या गोष्टीला फॉलो करत असतो त्याच्यामुळे ए आणि बी हे दोन्ही विधान काय पॉझिटिव्ह आहे आपलं उत्तर काय असणार दोन्ही बरोबर त्यानंतर परत सामाजिककरणावरच प्रश्न आहे सामाजिकरणाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टं आहेत अॅनालिटिकल प्रश्न आहे हा पहिलं शिस्तीचे संस्कार करणे आणि आकांक्षा रुजविणे हे त्याचं उद्दिष्ट आहे का सामाजिकरणाचं यस आहेच त्यानंतर सामाजिक भूमिकांचे शिक्षण देणे व कौशल्य शिकवणे कौशल्य शिकवणे हे पण असणारे त्यानंतर कुटुंब शाळा व समवयस्कांचा समूह असणे याला आपण सामाजिककरणाचे उद्दिष्ट म्हणतो का नाही उद्दिष्ट नाहीचं ना ते त्यानंतर प्रसारमाध्यमे आहे प्रसारमाध्यम आहे उद्दिष्ट असणार आहे का सामाजिकरणाचं तर नाही सी आणि डी काय असणार आहे इथं चूक असणार आहे मग आपलं उत्तर काय असणार फक्त ए आणि बी बरोबर तुम्ही लक्ष काय करायचं कीवर्डवर लक्ष ठेवायचं उद्दिष्ट विचारलेलं आहे आपल्याला ते कशाचा समूह आहे समूह आहे किंवा असं का, कि का प्रश्नच नाही इथं कारणे म्हणजे असं उद्भवतच नाही ना आपल्याला विचारलेलं असणारं काय आहे उद्दिष्ट तर उद्दिष्टच आपण त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे पुढे जाऊयात मुलांच्या संवेदनशील मनावर मूल्यांचे संस्कार व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजेच बालभारतीने कोणते मासिक सुरू केले तर वा हा पण एक फॅक्च्युअल प्रश्न आहे तुम्ही जेव्हा वाचतात तेव्हा हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेच जेव्हा तुम्ही तो पुस्तक जेव्हा चाळतात तेव्हा शंभर टक्के तुम्ही वाचलेलं असणार आहे इझी प्रश्न होता हा किशोर हे त्याचं उत्तर असणार आहे की कि किशोर हे मासिक बालभारती हे नेहमी म्हणजे ते प्रकाशित करत असतं त्यानंतरचं खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत आता बघा इथे चार कन्सेप्टबद्दल बोललेले आहेत एक आहे व्हॅल्यू त्यानंतर मॉरल्स त्यानंतर इथिक्स आणि नॉर्म्स आता आपल्याला इथं काय फाइंड आऊट करायचं की पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स असले तर था चुकीचं ठरवायचं पॉझिटिव्ह सेंटेन्स बघायचं आणि आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण हे थोडक्यात वाचलेलंच असतं की मूल्य म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय नीतितत्वे म्हणजे काय प्रमाणक म्हणजे काय ह्या अशा गोष्टींनी ह्या कन्सेप्ट आपण अभ्यास करताना वाचतच असतो तर आपण बघूयात वन बाय वन मूल्य ही बरोबर आणि चूक यातील निवाडा करण्यासाठी व्यक्तीच्या समतांचा पाया आहे तर व्हॅल्यू म्हणजे काय की आपण बरोबर किंवा चूक हे थिव निवडण्याचं काय करत असतो त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करत असतो आपण मूल्यामध्ये तर यस हे विधान बरोबर आहे नैतिकता म्हणजे काय तर नैतिकता ही विशेष आणि संदर्भीय नियम असतात जे व्यक्तीचे वर्तन नियमन करते नैतिकतेमुळेच काय होतं वर्तन नियमित होत असते तर हे पण विधान बरोबर आहे नीतितत्वे म्हणजे त्याला इथिक्स असं म्हणतो ही आपल्या सदविचाराचे वाहन असते किंवा वाहन आहे तर यस हे पण बरोबर आहे इथिक्स आर द व्हेकल ऑफ अवर मॉरल्स त्याच्यामुळे सी बरोबर येतं प्रमाणक म्हणजे नॉम्स हे विशिष्ट परिस्थितीत स्वीकार्य कृती आणि उचित वर्तन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन मार्गदर्शक आहे नॉम्स इज अ स्पेसिफिक गाईड टू ॲक्शन फॉर ॲक्सेप्टेबल अँड अप्रोप्रिएट बिहेवियर इन द इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन त्याला आपण नॉम असं म्हणतो तर बघा हे सगळे विधान जे आहेत ते पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत आणि जेव्हा तुम्ही आता याच्यापुढे तुम्ही एक काम करू शकतात की जेव्हा तुम्ही सोशलायझेशन वाचणार किंवा व्हॅल्यूज वाचणार मॉरल्स वाचणार इथिक्स वाचणार ह्या संकल्पना तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या कारण आयो की आयोग असे दोन किंवा तीन प्रश्न टाकतच असतो की त्यावेळेस आपल्याला थोडं अॅनालिटिकल विचार करावा लागतो याचं उत्तर जर बघितलं तर वरीलपैकी सर्व हेचं उत्तर असणार आहे या चार कन्सेप्ट तुम्ही चांगलं समजून घ्या त्यानंतर मूल्य शिक्षणासाठी विद्यार्थी कृती त्यालाच आपण म्हणतो स्टुडंट ॲक्शन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन हा एक हक्क आणि अधिकाराचा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेचा आहे सेव नावाचा कार्यक्रम कोणत्या संस्थेचा आहे पहिलं इंटरनॅशनल फेडरेशन ऑन एजिंग त्यानंतर ओल्ड एज होम केअर सेंटर त्यानंतर हेल्प एज इंडिया आणि युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यूजीसीचा तिथं काही संबंधच येणार नाही याचं ये उत्तर असणारं बघा हेल्प एज इंडिया तीन नंबरेचं उत्तर असणार आहे पुढे जाऊयात वयोवृद्ध व्यक्तींसाठी खालीलपैकी कोणत्या योजना अंतर्गत कोणत्या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळते निवृत्ती वेतन देणारी योजना बघायची आपल्याला बघा इथं काय करायचं करू शकता तुम्ही डायरेक्टली एक शब्द तुम्ही फाइंड आउट करू शकता इथं काय शब्द आपल्याला निवृत्ती आणि इथं कोणत्या योजनेमध्ये निवृत्ती शब्द आहे ती इथे शब्द आहे बघा निवृत्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व निवृत्ती वेतन योजना दोन नंबर आपलं उत्तर आहे इथे जास्त विचार नाही करायचा ओव्हर थिंकिंग जर केली तर तुमचं उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते तुम्ही छोटे छोटे लॉजिक लावायचे आणि उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात तर याच पद्धतीची एक योजना आहे तर ती बघू आपण कोणती आहे संजय गांधी निराधार योजना एकोणीसशे ऐंशी साली आली होती ही योजना ही जर बघितलं आपण तर पासष्ट वर्षाखालील जे काही निराधार आहेत या व्यक्तींना सहाशे रुपये प्रति महिना काय असणारे आर्थिक सहाय्य ठीक आहे बघा या योजनेच्या बरोबर तुम्ही काय लक्षात ठेवू शकतात इन संजय गांधी निराधार योजना इथेही तुम्ही लक्षात ठेवू शकतात एक आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व निवृत्ती योजना निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजना पासष्ट वर्षाखालील निराधार व्यक्तींना सहाशे रुपये प्रति महिना चला पुढे जाऊ खालीलपैकी कोणती कारणे भारतातील आदिवासींचे प्रश्न गंभीर होण्यास कारणीभूत ठरली आहे बघा कारण आपण जे आहे त्याला कीवर्ड हा या आपला त्याला गोल करून ठेवायचं आणि कशावर विचारलेले आदिवासीचे प्रश्न गंभीर होण्यास कोणते घटक कारणीभूत कारणीभूते पहिलं आदिम संस्कृतीचा रास यस हे कारण तर आहेच यामुळे त्यांच्या आदिवासींवरचे जे काही प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत त्यांच्या संस्कृतीचा रास होतो आहे म्हणून जंगलविषयक कायदे तर जंगलविषयक कायदे आपण असं म्हणू शकत नाही कारण की सरकारचा विरोध होईल याच्यामध्ये कारण की सरकार हे जे काही कायदे बनवत असतं हे कोणाच्या कल कल्याणासाठी बनवत असतं आदिवासींच्या कल्याणासाठी बनवत असतं आणि आपण असं म्हणू शकत नाही की जंगल कायद्यांमुळे आदिवासींचे प्रश्न गंभीर बनत चाललेले त्याच्यामुळे बीला काय करायचं इथे एलिमिनेट करायचं सी विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन तर यस जेव्हा हे डिस्प्लेसमेंट होतं जेव्हा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट किंवा डॅम बनत असतो कुठे तर डॅम बनवताना किंवा एखादं सरोवर बनवायचं असेल तर त्यावेळेस काय होतं तिथल्या आदिवासी लोकांना स्थलांतर केलं जातं त्यामुळे पण काय होतं त्यांच्यावर गंभीर प्रश्न निर्माण होतात त्याच्यामुळे सीला पण आपण घेऊन सोबत आदिवासींचे धर्मांतर हा पण एक गंभीर मुद्दा आहे तर डी विधान पण असायला पाहिजे फक्त इथं काय आपण बीला एलिमिनेट केलेलं आहे तर बी कुठे दिसतं आहे एक नंबर तीन नंबर आणि चार नंबरमध्ये बी दिसतं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार दोन नंबर आय सी डी एस म्हणजेच इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बरोबर विधान आपल्याला विचारलेलं आहे बर आप विचार पहिलं आता आपल्याला माहिती आहे की आय सी डी एस जर बघितलं तर चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम आहे म्हणजेच बालकांच्याविषयी ही योजना होती आय सी डी एस लहान मुलांना पूरक पोषण आहार आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षण यांसारख्या सेवांचे एक एकात्मिक पुडके म्हणजेच इंटिग्रेटेड पॅकेज देत असते नावातच इंटिग्रेटेड त्याच्यामुळे हे इंटिग्रेटेड पॅकेजच असतं ए विधान हे बरोबर आहे महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण पाचशे त्रेपन्न आय सी डी एस प्रकल्प कार्यरत आहेत फॅक्च्युअल डेटा आहे त्यापैकी तीनशे चौसष्ट प्रकल्प हे कुठे आहेत ग्रामीण भागात आहेत आणि पंच्याऐंशी प्रकल्प आदिवासी क्षेत्रात आहेत आणि एकशे चार प्रकल्प हे नागरी झोपडपट्टी क्षेत्रात आहे आता हा सगळा फॅक्च्युअल डेटा आहे तर याला आपण सोबत घेऊन जायचं याला बरोबर ठरवायचं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तीन नंबर आता पुढच्या एक्झामसाठी तुम्ही तुमचं हे काम असणार आहे की महाराष्ट्र राज्यात किती आय सी डी एस प्रकल्प आहे तर पाचशे त्रेपन्न आय सी डी एस प्रकल्प आहे आय सी डी एस प्रकल्प त्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो आय सी डी एस प्रोजेक्ट तुम्हाला एक पद पण माहिती असेल की प्रोजेक्ट ऑफिसर किंवा प्रकल्प अधिकारी नावाचं पद असतं राज्यसभेमध्ये तर ते तेच ह्याच संदर्भात असतं त्या आय सी डी एस प्रकल्पाचा तो हेड असतो तर त्याच्याच संदर्भात आहे हे पण तर पाचशे त्रेपन्न काय झाले आय सी डी एस प्रकल्प झाले त्याच्यापैकी तीनशे चौसष्ट काय आहेत हे रुरल भागात आहे त्यानंतर पंच्याऐंशी जे प्रकल्प आहेत ते ट्रायबल भागात आहे आणि जे काही एकशे चार प्रकल्प आहेत ते कुठे आहेत अर्बन भागात आहे अर्बन भागातील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये बघा ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली आणि तीन नंबर याचं उत्तर आहे तीस नंबरचा प्रश्न बघतोय खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पहिले विधान लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण म्हणजे पोक्सो कायद्या अन्वये ईबॉक्स ऑनलाईन तक्रार सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली पहिले विधानबरोबर आहे दुसरं दोन हजार बारामध्ये ट्रॅक चाईल्ड वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आलं आपण त्यावेळेचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे ट्रॅक चाईल्ड वेब पोर्टल दोन हजार बारा त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना बावीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली मला सांगा बावीस जानेवारी दोन हजार चौदाला हे नरेंद्र मोदींचं सरकार होतं का तर नव्हतं इथं काय असायला हवं दोन हजार पंधरा असायला हवं कॉमन सेन्सचा प्रश्न आहे सीला चुकीचं ठरवलं बावीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी म्हणजे त्यावेळेस करंट अफेअर्स आहे तर भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारने बावीस सॉरी बावन्न मुलांना सन्मानित करण्यात आलं तर हे बावन्न मुलं नसून इथं सव्वीसच मुलं होते ट्वेंटी सिक्स चिल्ड्रन यांना सन्मानित करण्यात आलं त्याच्यामुळे डी नंबरचं विधान चुकीचं आहे म्हणजे सी आणि डी चुकीचं आहे सी इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे बघा तुम्हाला फक्त सी नंबरचं विधान माहिती पाहिजे की बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही कधी सुरू झालेली आहे दोन हजार पंधरामध्ये सुरू झालेली आहे एवढंच तुम्हाला माहिती पाहिजे हे पोक्सो अंतर्गत ई बॉक्स ऑनलाईन तक्रार कधी सुरू झाली किंवा ट्रॅक चाइल्ड वेब पोर्टल कधी कार्यान्वित झालं याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षितच नाही आहे तुम्हाला फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ जरी माहिती असेल तरी तुम्ही एलिमिनेशन मेथडचा यूज करून उत्तरापर्यंत पोहोचतात एक नंबर आपलं उत्तर असणार आहे ए आणि बी बरोबर कारण की सीला काय ठरवलं आपण चुकीचं ठरवलं त्याच्यामुळे अशा पद्धतीचा स्मार्ट वर्क तुम्ही पेपर सॉल्व करताना केलं पाहिजे धर्म म्हणजे मनुष्यातील दैवी अंशाची अभिव्यक्ती व शिक्षण म्हणजे मनुष्यातील पूर्णत्वाची अभिव्यक्ती असे डॅश यांनी स्पष्ट केले अशा पद्धतीचे प्रश्न जर वाचलेले असेल तर सॉल्व्ह करा नाही तर स्किप करा याचं उत्तर जर बघितलं तर विवेकानंद यांनी हे वाक्य बोललं होतं भारतीय तंत्र शिक्षण संस्था खरगपूरचे संस्थापक संचालक डॅश हे होते संस्थापक संचालक विचारलेले खरगपूर या आय आय टीचे तर हा जो प्रश्न बघितला तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आयोगाने त्याच्यामुळे उत्तर देण्याचा प्रश्नच नाही व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निधी देणारी संस्था कोणती आता बघा व्यावसायिक प्रशिक्षण आहे आणि त्याला निधी देण्याचा सं संबंध येतो आहे तर आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी निधी कोण देतं एन एस डी सी देतं आणि आपल्याला माहिती आहे जिथं कॉर्पोरेशन शब्द लागतो महामंडळ हा शब्द जिथे लागतो तर ती संस्था शक्यतो काय करत असते निधी देण्याचं तिचं काम असतं ती सर्वोच्च संस्था असते त्या गोष्टीच्या संदर्भात त्याच्यामुळे महामंडळ हा शब्द दिसला की आपण लगेच त्याचं उत्तर दिलं पाहिजे तर राष्ट्रीय कौशल विकास महामंडळ म्हणजेच त्याला आपण म्हणतो नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर आपला एक नंबर उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पी 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 इन इंडिया याचा काही संबंध नाही मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट तर हे पण त्याच्यामध्ये येणार नाही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी का निधी देते का नाही देत त्याच्यामुळे चा चार नंबर पण आपलं उत्तर असणार नाही आहे एन एस डी सी हे आपलं उत्तर आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अंदाजानुसार औपचारिक व्यवसाय शिक्षण मिळवलेल्या एकोणावीस ते चोवीस वयोगटातील भारतीय कामगारांचे प्रमाण किती होते एकोणावीस ते चोवीस वयोगटातील कामगार आपल्याला त्यांची आकडेवारी आपल्याला विचारलेली आहे तर यांचं प्रमाण जर बघितलं बाराव्या पंचवार्षिक योजनेनुसार पहिलं ऑप्शन पाच टक्क्यापेक्षा कमी दहा टक्के ते पंधरा टक्के सोळा टक्के ते वीस टक्के एकवीस टक्के ते पस्तीस टक्के आता एक आपण अंदाज लावू शकतो की हा जो काही वयोगट असतो एकोणावीस ते चोवीस हा शक्यतो का कोण अस कोणता वयोगट असतो हा हा एज्युकेशन घेणारे विद्यार्थी याच्यामध्ये जास्त असतात तर आपण असं म्हणू शकतो की दहा टक्के ते पंधरा टक्के किंवा सोळा टक्क्याच्या वर आणि एकवीस टक्क्याच्या वर इतकं त्यांचं कामगारांचं प्रमाण असणार आहे का तर नसणार आहे कारण की शक्यतो हे ह्या वयोगटातले मुलं काय करत असतात शिक्षण घेत असतात कोणी ग्रॅज्युएशनला असतं कोणी बारावी करत बारावीच्या नंतरचं शिक्षण कोणी डिप्लोमा करत असतं कोणी आय टी आय करत असतं त्याच्यामुळे सगळेचे सगळे जे काही वयोगटातले लोक आहेत ते कामगार म्हणजे त्यांचं काम कामगारांचं प्रमाण जास्त असणार आहे का नाही हे छोटं एक लॉजिक तुम्ही लावू शकतात त्याच्यामुळे यांचं प्रमाण किती असायला पाहिजे कमीत कमी असायला पाहिजे आणि ते किती आहे पाच टक्क्यापेक्षा कमी त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार एक नंबर फक्त एक आपण लॉजिकवर हा प्रश्न सॉल्व्ह केला याच्यामध्ये दोन नंबर तीन नंबर चार नंबर काही सेन्सस लागत नाही आहे ठीक आहे पुढे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण हा उद्योग आणि आस्थापनेमधील प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे तर बघा अप्रेंटिसशिप जी असते ती कशाचा दुवा असते बघा उद्योग किंवा आस्थापनेमधील प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तो असतो तिथे जाऊन त्या ऑलरेडी म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन विद्यार्थी शिकत असतात आणि त्यांना त्याच्यातून काही स्कॉलरशिप किंवा त्यांना मानधन पण भेटत असतं अप्रेंटिसशिप शिकाऊ उमेदवार अधिनियम यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे तर पहिलं बेसिक ट्रेनिंग कंपोनंट मूलभूत प्रशिक्षणाचा घटक यस त्यांना तिथं ते शिकवलं जातं बेसिक ट्रेनिंग कंपोनंट हे असतात त्याच्यामध्ये त्यानंतर ऑन दी जॉब ट्रेनिंग यस हे तर शंभर टक्के असणार कारण ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करतात त्यांना त्याच्याबद्दलत काही पैसे पण दिले जातात ॲप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये त्याच्यामुळे ऑन दी जॉब ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये हा घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतोच त्यानंतर कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षण हे पण त्याच्यामध्ये येतं म्हणजेच आपलं उत्तर का असणार आहे वरीलपैकी सर्व आणि या सगळ्याच गोष्टींचा समावेश अप्रेंटिसशिप प्रशिक्षणामध्ये होत असतो त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग त्यालाच आपण ता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यू जी सी असं म्हणतो एच आय डीमध्ये येणारचे पुढे च्या सेवांतर्गत महाविद्यालयीन शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी कोणाच्या बघा शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी डॅश डॅस सुरू केले आहे बघा आता नीट परीक्षा नीट परीक्षा शिक्षकांसाठी आहे का त्यांच्या गुणवत्तेसाठी आहे का शिक्षकांच्या तर नाही चुकीचं आहे प्रादेशिक शिक्षण महान शिक्षण महाविद्यालय हे पण नाही येणार केंद्रीय विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठे तर हे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तर नाही आहे मग हे पण चुकीचं आहे उत्तर असणार आपला चार नंबर अॅकॅडमिक स्टाफ बघा इथं याच्या शब्दातच येतं स्टाफ स्टाफमध्ये कोण असतं शिक्षक असतात स्टाफ कॉलेजेस मानवी विकास संसाधने केंद्र एच आर डी सी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स तर आपलं चार नंबर उत्तर असणार आहे म्हणजे बघा तुम्ही फोकस कशावर केला शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी तर त्याच्यावरून तुम्ही लॉजिक लावून चार नंबर उत्तर दिलं त्यानंतर जगामध्ये मुक्त विद्यापीठाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या देशाने केली ओपन युनिव्हर्सिटी आपण त्याला म्हणतो भारतामध्ये केंद्र लेवलवर इग्नू आहे महाराष्ट्रामध्ये वाय सी एम यू आहे त्याचं जगामध्ये मुक्त विद्यापीठे स्थापना कोणी केलेली तर ते यू के युनायटेड किंगडम यांनी केलेली या देशाने अनुभवाचे पुनः संयोजन म्हणजे शिक्षण होय हू सेड एज्युकेशन इज अ रिकन्स्ट्रक्शन ऑफ एक्सपिरियन्सेस असं कोणी म्हटलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जॉन डीव रवींद्रनाथ टागोर आणि रुसो आता बघा हा प्रश्न पण थोडा वाचला तर येऊ शकतो नाहीतर आपण याला स्किप करू शकतो याचा आन्सर आहे बघा जॉन डुई दोन नंबर याचं उत्तर आहे फॅक्च्युअल प्रश्न असतो त्याच्यामध्ये काही लॉजिक सांगण्याचा काही अर्थच नाही कोणत्या शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी दोन हजार तीनमध्ये एच आर डी मिनिस्ट्रीद्वारे एन पी टी एलची सुरुवात करण्यात आली तर एन पी टी एल जो प्रोग्राम आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एन पी टी एलच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल येते तिथं लेक्चर्स असतात भरपूर स्पीच ॲवेलेबल असतात तर ते कोणासाठी ते सुरू करण्यात आलं होतं पहिलं ऑप्शन वैद्यकीय शिक्षण कृषी शिक्षण अभियांत्रिकी शिक्षण आणि कायदेशीर शिक्षण म्हणजे लिगल एज्युकेशन त्याचं आपलं उत्तर काय असणार आहे इंजिनियरिंग एज्युकेशन बघा तुमच्यापैकी जर कोणी इंजिनिअर इंजिनिअरिंग करत असाल तर तुमच्या वेळेस तुमच्या कॉलेजने तुम्हाला एन पी टी एलचे व्हिडिओ प्रोवाईड केलेले असेल तुम्हाला एक युजर आय डी पासवर्ड दिलेला असेल आणि त्याचा यूज करून तुम्ही एन पी टी एलचे व्हिडिओ बघत असाल तर ह्या ही जे काही एन पी टी एलची सुरुवात ही कोणासाठी करण्यात आली होती तर इंजिनिअरिंग एज्युकेशन देण्यासाठी त्याच्यामध्ये मग आय आय टीचे किंवा एन आय टीचे जे काही प्रोफेसर्स होते ते आपल्याला शिकवत होते ऑनलाईनच्या माध्यमातून पुढे अभावात्मक शिक्षण त्यालाच आपण निगेटिव्ह एज्युकेशन असं म्हणतो तर हे कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे आता ही कन्सेप्ट कोणी दिलेली आहे तर याचा उत्तर आहे बघा रुसो जे रुसो होते विचारवंत त्यांनी हे निगेटिव्ह एज्युकेशन हे त्याच्या बद्दल विचार मांडले होते प्लेटोच्या पुढीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये त्यांचे शैक्षणिक विचार समाविष्ट आहेत आता प्लेटोचं पुस्तक जर बघितलं आपण तर ते आहे तीन नंबर आपलं उत्तर आहे लॉज लॉज अँड रिपब्लिक लॉज अँड रिपब्लिक हे त्यांचं पुस्तक होतं प्लेटोचं आता तुमचं होमवर्क असं असेल की हे जे काही बाकीचे पुस्तकं आहेत ते यांच्याबद्दल पण तुम्ही माहिती काढली पाहिजे पुढे शिक्षणाच्या कोणत्या स्तरावरील किमान अध्ययन पातळी किमान अध्ययन पातळी ठरवण्यासाठी शासनाने समिती गठीत केली होती पहिलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण मग आता लॉजिकच आहे याच्यामध्ये किमान अध्ययन पातळी कशामध्ये ठरवलं जाईल माध्यमिक शिक्षणामध्ये ठरवली जाईल का नाही उच्च माध्यमिकमध्ये नाही उच्च शिक्षण ही शंभर टक्के प्राथमिक शिक्षणामध्येच ठरवलं जाऊ शकते ना कारण की प्राथमिक शिक्षण ची किमा किमान पातळी किती ठरवायची के जी ठरवायची सिनियर के जी ठरवायची ज्युनियर के जी ठरवायची किती आपण त्याला खाली आणू शकतो हे ठरवण्याची जे काही शक्ती ती कशात आहे प्राथमिक शिक्षणामध्येच आहे त्याच्यामध्येच आपण ही आट टाकू शकतो किमान अध्ययन पातळीची त्याच्यामुळे हा लॉजिकली प्रश्न होता एक नंबर याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षण या पुढच्या जे काही स्तर आहेत शिक्षणाचे माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक त्याच्यामध्ये आपण किमान अध्ययन पातळी ठरवू शकत नाही कारण की ती ऑलरेडी प्राथमिक शिक्षणाने ठरवलेली असते पुढे एकोणीसशे छप्पन्न या वर्षी शिक्षणात डॅड डॅशने त्रिभाषासूत्र अंमलात त्रिभाषा त्रिभाषासूत्र थ्री लँग्वेज फॉर्म्युला एकोणीसशे छप्पन्नमध्ये कोणी शिफारस केली होती पहिलं सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठ अनुदान कशाला करणार आहे कारण की ते उच्च शिक्षणाच्या संदर्भात आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता राज्य माध्यमिक बोलत आहे त्याच्यामुळे इथं पण येणार नाही कारण हे राष्ट्रीय लेवलवरचं आहे आणि राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण सॉरी शिक्षक शिक्षण परिषद शिक्षकांचा काय रोल नाही याच्यामध्ये त्रिभाषेच्यामध्ये त्याच्यामुळे उत्तर का असणारे एक नंबर असणारे म्हणजे आपण बाकीच्यांना सगळ्यांना एलिमिनेट करत गेलो आणि एक नंबर आपण उत्तर दिलं सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन ॲडवायझरी आहे त्यांनीच ॲडवाईज केली होती की त्रिभाषा हे सूत्र अंमलात आणावं त्यानंतर दुर्गाबाई देशमुख कोणत्या समितीच्या अध्यक्ष होत्या आता हा रिपीटेड क्वेश्चन आहे भरपूर वेळा आपण एज्युकेशन या चॅप्टरमध्ये वाचत असतो तर याचं उत्तर जर बघितलं तर राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती नॅशनल वुमन्स एज्युकेशन कमिटी याच्या त्या अध्यक्ष होत्या खालीलपैकी कोणते एक उद्देश खडू फळा मोहीम त्यालाच आपण चॉक बोर्ड मिशन असं म्हणतो नावातच आहे की इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात ही योजना आहे पहिलं ऑप्शन प्राथमिक शाळेला किमान अत्यावश्यक सुविधा व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे त्याचं उद्दिष्ट होतं तर पहिलं जर बघितलं आपण तर त्यास शंभर टक्के पहिलंच उत्तर त्याचं कारण की चॉकबोर्ड मिशन जर म्हणलं तर ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत ते कोणतं एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये मग काही सुविधा असतील किंवा शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तर एक नंबर आपलं उत्तर असणार आहे प्राथमिक शाळेस आवश्यक खडू आणि फळे यांची सोय उपलब्ध करून देणे नसणार हे प्राथमिक शाळेत असे शिक्षक को उपलब्ध करून देणे जे आपल्या दैनंदिन अध्यापनात चॉक्स आणि फळ्यांचा उपयोग करतील हेही चुकीचं आहे त्यानंतर भौतिक सोयी प्राथमिक शाळेस उपलब्ध करून देणे हे थोडंफार प्रमाणात येऊ शकतं पण एवढं स्पेसिफिक नाही आहे त्याच्यामुळे चार पण येणार नाही एक नंबर आपलं उत्तर आहे प्रौढ शिक्षणासाठी दूरशिक्षणाचा मार्ग व ग्रंथालयाचे महत्त्व खालीलपैकी कोणत्या शिक्षण आयोगाने सांगितलेले आहे प्रौढ शिक्षणाबद्दलचा मुद्दा आहे प्रौढ शिक्षण जर बघितलं तर विद्यापीठ शिक्षण आयोग त्याच्यामध्ये येणार आहे का नाही प्राथमिक शिक्षण आयोग भारतीय शिक्षण आयोग इथं काय पाहिजे भारतीय शिक्षण आयोग तीन नंबर प्राथमिक शिक्षण आयोगामध्ये प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात संबंधच येत नाही आणि माध्यमिक शिक्षण आयोगामध्ये पण प्रौढ शिक्षणाचा संबंध येत नाही तर त्याचं उत्तर काय असणार आहे तीन नंबर म्हणजे लॉजिकली आपण कसं इलिमिनेट केलं विद्यापीठ शिक्षणचं हे उच्च शिक्षणाच्या संदर्भात म्हणून एलिमिनेट केलं प्राथमिक शिक्षण हे लहान मुलांसाठी असतं त्याच्यामुळे एलिमिनेट केलं माध्यमिक शिक्षण हे लहान मुलांसाठी असतं त्याच्यामुळे त्याला एलिमिनेट केलं उत्तर काय आपलं तीन नंबर लॉजिकली होता तो प्रश्न महाराष्ट्र शासनाने डॅट डॅश शाळा देण्याचा निर्णय एकोणीसशे त्र्याऐंशी साली घेतला पहिलं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेवर आता बघा भौतिक सुविधांच्या उपलब्धतेवर प्रत्येक शाळा असते तिचा निर्णय वेगळा घेण्याची काही गरजच नसते आवश्यक शिक्षकांच्या नेमणुकीवर हा पण निर्णय घेण्याची काय गरज आहे कारण की प्रत्येक शाळेवर शिक्षक असतोच शंभर टक्के अनुदान तत्वावर आणि विना अनुदानित तत्वावर आता हे दोन ऑप्शन आपल्यासाठी उत्तर असू शकतात त्याचं उत्तर असणारे चार नंबर ते एकोणीसशे त्र्याऐंशीपासून अनुदानित तत्त्व म्हणजे नॉन ग्रँड बेसिसवर शाळा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता चार नंबर आपलं उत्तर असणार आहे आचार्य राममूर्ती समिती एक समिती आहे बघा राममूर्ती समिती ही कशासाठी स्थापन करण्यात आली होती पहिलं ऑप्शन व्यावसायिक शिक्षण एकोणीसशे शहाऐंशीच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पुनर्वलोकनासाठी तांत्रिक शिक्षण स्त्री शिक्षण बघा हे जे काय बाकीचे आहे व्यावसायिक शिक्षण तांत्रिक शिक्षण आणि स्त्री शिक्षण याच्याबद्दलची आपण व्यवस्थित माहिती घेतलेली असते पण हा जो दोन नंबरचं विधान आहे हे थोडं डीपमध्ये विचारलेलं आहे त्याच्यामुळे याचं उत्तर दोन नंबर आहे कारण की याच्यामध्ये आपण अशी राममूर्ती समिती कधी वाचलेलीच नसते त्याच्यामुळे बाकीचे इलिमिनेट करून आपण दोन नंबरवर येऊ शकतो एकोणीसशे शहाऐंशीच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पुनर्वलोकनासाठी ही समिती होते शिक्षण हक्क अधिनियमातील म्हणजेच आपला राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो आहे दोन हजार नऊचा त्याच्याबद्दल कोणत्या कलमाने बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे ज्यावेळेस आपण जी एस टूमध्ये आर टी ॲक्ट वाचतो त्यावेळेस आपण तिथं तो वाचलेला होता त्याच्यामुळे आपण असं बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये की सतरा म्हणजे खतरा असं आपण बोललो होतो तर सतरा म्हणजे खतरा काय की जर शिक्षकाने एखाद्या बालकास किंवा विद्यार्थ्यास शारीरिक शिक्षा केली किंवा मानसिक त्रास दिला तर त्याला त्या शिक्षकालाही शिक्षा होऊ शकते म्हणजे शिक्षकांसाठी हा कलम काय खतरा आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता सतरा खतरा असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकतात एक नंबर आपलं उत्तर आहे शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती शिफारस जनार्दन रेड्डी समिती एकोणावीसशे ब्याण्णवने केली होती जनार्दन रेड्डी समितीबद्दल जर वाचलेलं असेल तर उत्तर द्या नाही तर स्किप करा अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता कारण की काय होतं बहु बहुतेक वेळा आपण उगतच वरीलपैकी सर्व देण्याचा ट्राय करतो आणि उत्तर चुकवून बसतो कधी कधी ते फायदा पण होतो कारण की जेव्हा आपल्याला काही माहिती नसलं आणि आपण जर वरीलपैकी सर्व किंवा बोत ऑफ बोत समजा दोन्ही बरोबर असं जर दिलेलं असं ना आन्सर तर भरपूर वेळा फायदा पण होतो असं नाही आहे पण जेव्हा तुम्ही त्या पेपरमध्ये असाल तर त्यावेळेस तुम्ही कसं लॉजिक लावता त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे प्रश्न पण तसाच पाहिजे कारण की आजकाल आयोग हा त्याच्यामध्ये पण थोडं ट्रॅप टाकत असतो पहिलं ऑप्शन व्यावसायिक अभ्यासक्रम हा वर्ग नववीपासून सुरू करावा तर यस हे विधान असू शकतं नववीपासून आणि कार्यानुभव विधिवत कार्यान्वित झाले पाहिजे वर्क एक्सपिरिमे एक्सपिरियन्स शुड बी ड्युली फंक्शनल हे दोन्ही विधानं इथे बरोबर येतात तर दोन्ही अ आणि ब बरोबर आहे जनार्दन रेड्डी समिती आणि वरजी एक समिती होती बघा आचार्य राममूर्ती समिती तर असे प्रश्न जर आलेले असतील तर पुढच्या एक्झामसाठी काय असतं ते तुमचा एक सोर्स असतो असे प्रश्न मग रिपीट पण होत असतात तर बघा मित्रांनो आपण असे एक ते पन्नास प्रश्न बघितलेत एच आरमधले जास्त प्रश्न हे, हे एच आरवरच होते आता पुढचा जो एक काही एक्कावन्न ते शंभर हे प्रश्न असणार ते मे बी एच आर डीवर असू शकतात किंवा यू डी एच आर किंवा आंतरराष्ट्रीय संघटना याच्यावरचे त्या असू शकतात आणि त्यानंतर आपण मग एकशे एकपासून तर दीडशे प्रश्न म्हणजे आपण असे तीन भागामध्ये हा पूर्ण पेपर कवर करणार आहोत एच आर डी आणि एच आरचा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद